जुना मंद्रूप येथील होनमुर्गी रस्ता दुरुस्तीबाबत आमदार सुभाष देशमुख यांना ग्रामस्थांनी दिले निवेदन. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जुना मंद्रूप येथील होनमुर्गी रस्ता पावसाच्या पाण्यामुळे नादुरुस्त झाला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना देखील याच रस्त्यावरून ये जा करावी लागत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासंबंधी सोमवारी मंद्रूप तहसील कार्यालय येथे आमदार सुभाष देशमुख यांना होनमुर्गी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शिवशंकर देशमुख, मलकारसिद्ध शेंडगे, मळसिद्ध देशमुख, बनसिद्ध खटके, मारुती गुंडके, प्रकाश गिरगाव, गौरीशंकर खरात आदी उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. हर घर तिरंगा या कार्यक्रमादरम्यान इथे दक्षिण सोलापूरचे आमदार माननीय श्री सुभाषबाबू देशमुख व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री शंभरकर साहेब इथे आल्यानंतर आम्ही मंद्रूप येथील रहिवासी असून जुना मंद्रूप ते होनमुर्गी हा 4 किलोमीटरचा रस्ता हा जुना रस्ता असून आत्तापर्यंत त्या रस्त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं असून हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झालेला असून या रस्त्याच्या कडेने जवळपास 55 ते 60 वस्त्या असून एकूण लोकसंख्या 350 ते 400 आहे व या रस्त्यावरून दररोज ये जा करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर गाड्या स्लिपून पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे व जाणं येण्यासाठी रस्ता नाही, चालत जाणं येणंसुद्धा सहज शक्य होत नाही. त्यामुळे हा रस्ता आम्हाला करून मिळावा यासाठी आज आम्ही सुभाषबापू देशमुख यांच्याकडे रस्त्याची मागणी सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी मागणीद्वारे केलेली आहे. तरी हा रस्ता करून मिळावा ही हां तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीचं होण्यासाठी हा रस्ता करून मिळावा ही नम्र विनंती. मी मंद्रूपचा ग्रामस्थ अमोक्षित महादेव देशमुख. मंद्रूप ते होनमुर्गी रस्ता हा खूप खड्डा पडलेला आहे, त्यामुळे ये जाणाऱ्या लोकांना खूप अडचण होत आहे. पावसाळ्यात त्यात अधिकच त्रास होत आहे आणि आणखी काही लोक जाणं येण्यासाठी त्यांना खूप अडचण होत असून शाळेकरी विद्यार्थ्यांना जाणं येण्यासाठी खड्डे असल्यामुळे काही लोक चालताना त्यांना चिखल किंवा त्या ठिकाणी खडीकरण होऊन मिळण्याबाबत माननीय सुभाषबापू देशमुख यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तरी हे रस्ता खूप वर्षापासून राहिलेला आहे, अनेक वेळा याचं सगळ्यांनी अर्ज देखील दिलेला आहे, तरी पण ते रस्ता पूर्णपणे झालेला नाही, याच्यावर कुणीही दखल घेतलेलं नाही. याची दखल घेऊन या ग्रामच्या शेतकरी लोकांना हे रस्ता पूर्ण करून मिळण्यात यावी ही धन्यविनंती. मंद्रूप होनमुर्गी रस्ता हा फार पूर्वी वर्षापासून राहिलेला आहे रगडत, त्या हा रस्ता कोणी दादच घेतलेली नाही. पूर्ण सगळ्याकडं पुरेपूर आम्ही दिलं आहे, परंतु त्या रस्त्याचा कोणी विचार केला नाही. हा रस्ता बाळगोपाळांना शाळेला जाणाऱ्या वयस्कर मुलांना, वयस्कर लोकांना, सर्व लोकांना खूप हाल होत आहे. हा रस्त्याची दुरव्यवस्था बघितलं की काय खरं नाही, ह्याची कुणीतरी दाद घ्यावं असे आम्ही त्यांचा विचार करावं असे आम्ही आमदारांना आज पत्र दिलेलं आहे. खुश खबर खास 10वी आणि 12वी तसेच डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आता सोलापुरात भारत सरकार महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त CNC आणि VNC ट्रेनिंग सेंटर. आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये CNC ऑपरेटिंग, डिप्लोमा इन CNC टेक्नॉलॉजी, CNC ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग, डिप्लोमा इन CNC टेक्नॉलॉजी आणि CNC प्रोग्रामिंग ट्रेनिंग उपलब्ध. आणि हे सर्व कोर्सेस कॉलेज करूनही करता येणार. जॉब न मिळाल्यास पैसे हम खास परत, तर वेळ कशाला घालवता. आजच आमच्या कार्यालयास एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता टेक्निकल इन्स्टिट्यूट, 162 इन्फो पार्क बिल्डिंग, पहिला मजला, हुमा मेडिकल जवळ, 7 रस्ता, सोलापूर. आणि एस इंजिनिअरिंग सिद्धेश्वर साखर कारखाना पेट्रोल पंपा जवळ सोलापूर. मोबाईल नंबर 70 30 37 37 54 तसेच 95 27 00 00 03. तर एकदा अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा.